सर, तुमच्या पेशंटचं नाव काय? ऋतुजा राहुल कांबळे. वय किती आहे तिचं? 5 वर्ष. कुठून आलात तुम्ही? अंबरनाथ जिल्हा, ठाणे. तिला काय त्रास होत होता? तिला भूक न लागणे, ताप येणे, चिडचिडपणा वाढला होता, वजन कमी होत चाललं होतं. म्हणून आम्ही प्रायव्हेट डॉक्टरकडे गेलो. तिथून त्याने ट्रीटमेंट म्हणजे ब्लड चेक केलं, त्यात सिकल सेल हा आजार असल्याचं निदर्शनास आलं. मग त्यानंतर आम्ही होप मेडिसिनची जाहिरात टी व्हीवरती पाहिली. पाहिल्यानंतर असा विचार केला की आपण हे का जाऊ नये. मग आम्ही तिला इथं घेऊन आलो. आल्यानंतर डॉक्टर सपना डॉक्टर पाटकर साहेब यांनी तपासलं, औषध उपचार सुरू केला. तिच्या त्या औषधामुळं तिला एक प्रकारचा जीवदानच मिळालेला आहे आणि तिची तब्येत आता भूक वाढली, वजन वाढलं, चिडचिडीपणा वाढला, तापही पूर्ण गेला. तापही तिला येत नाही. आता तिला वारंवार रक्ताच्या तपासण्या किंवा वारंवार रक्त चढवावं लागत होतं का? रक्त नसो चढवावं लागेल, परंतु तपासण्या करत होतो आम्ही. होपचं औषध घेऊन तुम्ही पूर्णपणे समाधानी आहे? तिला एक प्रकारचं जीवदानच मिळालेलं आहे होपच्या औषधांमुळं. ऋतुजा सारखाच आजार असणाऱ्या इतर पेशंटना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? आम्ही सांगू की तुम्ही इतर औषध उपचार करतात, परंतु एकदा तरी होप आयुर्वेदिक सेंटरला भेट द्या. कारण माझ्या नातीचा मूर्तिमंत उदाहरण आहे, फरक पडलेला आहे. तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही, नव्हे तुम्ही जाऊन तिथं ट्रीटमेंट घ्याच असा त्यांना आग्रहाचा सल्ला देईन. धन्यवाद सर. ओके, धन्यवाद.